नमस्कार, व्हायरल मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जे आहेत मान्सूनने पूर्ण महाराष्ट्रात जे आहेत आता दखल दिलेली आहे, मात्र तरी देखील महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजून पावसाला सुरुवात देखील झालेली नाही. काही भागांमध्ये काल परवा 2 दिवसा अगोदर जे आहेत चांगल्या पावसाने जे आहेत हजेरी लावली आणि त्याच्यानंतर पेरणीला सुरुवात झालेली आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रातले अनेक विभाग असे आहेत जिथे अजूनही पावसाची जे आहेत आतुरता लागून राहिलेली आहे. हवामान विभागाकडून येणाऱ्या 24 तासांमध्ये जे आहेत हलक्या ते मध्यम स्वरूपाची फक्त पावसाची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. यासोबतच मुंबईमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मुंबईत चांगल्या प्रकारचा पाऊस येणाऱ्या 12 तासात पडू शकेल अशी देखील माहिती आहे. यासोबतच क्लायमेटने येणाऱ्या 12 तासात काही शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे. बघूयात नेमक्या कोणत्या शहरांमध्ये क्लायमेटच्या मते पाऊस येऊ शकतो. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ या ठिकाणांचा समावेश आहे. तर ही होती हवामानासंदर्भातली क्लायमेट आणि हवामान विभागाकडून देण्यात आलेली माहिती. जर तुमच्याकडे पूर्णपणे पाऊस चांगल्या पद्धतीनं पडलेला नसेल, जमिनीतला ओलावा पाहूनच तुम्ही पेरणीला सुरुवात करावी असा देखील सल्ला देण्यात आला आहे. त्याकरता अशाच इतरही व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.